नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये आजचा चॅप्टर क्लास नाईनचा सायन्स सेकंड वर्क अँड एनर्जी चला तर मग सुरू करूया ओके वर्क अँड एन एनर्जी हा चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्हाला क्लास सेवन स्टँडर्डला एक चॅप्टर सेवन नंबरचाच होता बघा त्यामध्ये फोर्स वर्क अँड एन एनर्जी असा चॉप चॅप्टर होता ठीक आहे त्याचं बेसिक ह्या चॅप्टरला आपल्याला ला लागणार आहे ठीक आहे चला तर मग सुरू करूया बघा ऑब्झर तुम्हाला या फोटोग्राफ्समध्ये बघा एक मुलगी तिचा होमवर्क करते आहे सेकंड एक मुलगा हा काय करतो आहे सिम्पली काही काम करतो आहे थर्डमध्ये एक मुलगी टी व्ही पाहते आहे आणि फोर्थमध्ये एक हमाल वजन उ उचलून नेत आहे किंवा पोतं उचलून नेत आहे कॅन यू टेल त्यामध्ये फर्स्ट इन विच ऑफ द पिक्चर अबो हॅज वर्क बीन डन आता त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्या याच्यामध्ये कोणाचं वर्क डन झालेलं आहे ओके तर यामध्ये वर्क चालू आहे बरोबर सगळ्यांचं काय एक मुलगी म्हणजे काही लिहिते दुसरा मुलगा काही उचलतोय थर्ड ती मुलगी काय करते टी व्ही बघते आणि फोर्थ तो माणूस वजन म्हणजेच पोतो वाहून येतो आहे राईट सेकंड फ्रॉम द सायंटिफिक पॉईंट ऑफ व्यू वेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन आता सायंटिफिकली तुम्ही जर म्हटलं तर डन म्हणजे वर्क डन झालं नाही असं केव्हा म्हणणार ज्यावेळेस एखादी तुम्ही गोष्ट करताय राईट ती पूर्णपणे होत नाही आहे किंवा एका गोष्टीला म्हणजे एक ऑब्जेक्ट जर टेबलवर ठेवला आहे तुम्ही त्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की तो डन झालं नाही म्हणून ठीक आहे किंवा झालंय म्हणून बरोबर त्याची जर डिस्प्लेसमेंट झालं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी राईट तर सिम्पली तुमचं काय झालं वर्क डन झालं आपण असं म्हणू शकतो नेक्स्ट जनरली एनी मेटल ऑर अ फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर टू ॲज अ वर्क एक फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जी आपल्याला दिसते किंवा मेटलच्या स्वरूपामध्ये आपण जे करतो त्यात आपल्याला वर्क हे दिसून येतं किंवा वर्क आपण असं म्हणू शकतो

देन सिम्पली त्याची बॉडी काय होते डिस्प्लेस होते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा मोशन होते राईट देन right? ती जी मुलगी अभ्यास करते राईट तर हा एक काय वर्किंग वाट एक प्रकारचं काम करते राईट पण हे कुठलं वर्क झालं मेंटल वर्क झालं म्हणजे मेंटली म्हणजे ती विचार करून आणि दुसरं ते फिजिकली म्हणजे ती लिहून ठीक आहे देन इन फिजिक्स वी डील्स विथ द फिजिकल वर्क वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स वर्कचं काही काय महत्त्व आहे ह्या भौतिकशास्त्रामध्ये बघा मग काय वर्क इज अ सेट टू बी डन वेन अ फोर्स अप्लाइड ऑन अँड ऑब्जेक्ट कॉजेज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट बघा आपण केव्हा म्हणू शकतो की वर्क झालं तर त्या ऑब्जेक्टचं काय झालं पाहिजे जागा बदल झाला पाहिजे तेव्हाच आपण म्हणू शकतो की ते त्याचं वर्क डन झालं म्हणून यू हॅव ऑलरेडी लन दॅट द वर्क डन बाय अ फोर्स ॲक्टिंग ऑन अँड ऑब्जेक्ट एस टू इज द प्रोडक्ट ऑफ अ मॅग्निट्यूड ऑफ अ फोर्स अँड डिसप्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स दस वर्क इज इक्वल्स टू फोर्स इन टू डिसप्लेसमेंट आता ऑलरेडी तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं की सेवन स्टँडर्डला तुम्हाला वर्कबद्दल आयडिया आहे राईट तर वर्कचा फॉर्म्युला काय असतो तो फोर्स इन टू डिसप्लेसमेंट राईट कारण कुठलंही जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर तुम्हाला त्याला एक्स्टर्नल फोर्स अप्लाय करावाच लागेल त्यानंतरच त्याचं काय होणार आहे वर्क वर्कडाऊन होणार किंवा वर्क होणार आहे राईट नेक्स्ट कॅन यू टेल कॅन यू रिकॉल वॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ फोर्सेस अँड दे आर एक्झाम्पल्स आता फोर्सेसचे टाईप्स सांगायचे तुम्हाला कुठला फोर्स सांगू शकता रिस्टोरिंग फोर्स सिडो फोर्स असे बरेचसे तुम्ही एक्झाम्पल फोर्सचे देऊ शकता किंवा टाईप सांगू शकता ओके नेक्स्ट बघा मीनाक्षी वॉन्ट टू डिस्प्लेस अ वुडन ब्लॉक From a point A to B along the surface of a table as shown in figure two point two A. She has used force F for the purpose has all the energy spent been used to product produce the acceleration in the block. Which forces has been overcoming using that energy? He simply displacement karte. Right? राईट तर डिस्प्लेसमेंट करत असताना एपासून बी पर्यंत तर यामध्ये तिला काय करावं लागणार पूर्ण तर ती एनर्जी वापरणार नाही कारण डिस्प्लेस करण्यासाठी एवढं काही जड नाही आहे ती वस्तू ठीक आहे तर यामध्ये एकाच ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस वस्तू ज्यावेळेस ती ओढते किंवा ठेवते तर त्याच्यामध्ये काय होणार आहे एक सिम्पली फ्रिक्शनल फोर्स पण तिथं प्रोड्यूस होऊ शकतो जर तिने सिम्पली त्या टेबलला उचल टेबलच्या लेंथने जर उचलून नेला तर राईट किंवा स्लाईड केला तर राईट Okay, observe and discuss. You must have seen the event depicted in the picture B and C above. When a child pulls a toy with the help of a string, the direction of a force is a different from that of a displacement. Similarly, when large vehicle toys a small one, direction of a force and displacement are different. Baga Yama de. ही जी मुलगी आहे ही काय करते त्याची खेळणी जी आहे त्याला दोरा लावलेला आहे किंवा एक सु सिंपली दोरी लावली आहे आणि त्याला काय करते ती ओढते जसं ओढणार ती त्या पद्धतीने काय होणार ते जे ती टॉय तिच्या मागे येणार राईट सेकंडमध्ये काय आहे की व्हेकल व्हेकललाच काय करते ओढते बरोबर इन बोथ दिस केसेस डायरेक्शन ऑफ फोर्स मेक अॅन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ज्या पद्धतीने फोर्स अप्लाय होतो त्या पद्धतीने डायरेक्शन काय होते का ती बदलते क्या सेम आहे लेट अस सी how to calculate work done in such cases when a child pulls a toy cart force is applied along the direction of a string while the cart is pulled along horizontal surface in this case in order to calculate the uh, amount of a force done we have convert the applied force into a force acting along डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बघा आपल्याला याच्या अॅक्रॉसमध्ये जर वर्क डन फाईंड करायचं आहे राईट देन वी हॅव टू कन्वर्ट आपल्याला कन्वर्ट करायला फोर्स इन टू वाट फोर्स ॲक्टिंग ऑन द डायरेक्शन ऑफ डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट जसं आपण फोर्स ॲक्ट करतोय तसं तुमचं काय होणार डिस्प्लेसमेंट होणार आहे ओके सो लेट एफ बी द अप्लाइड फोर्स अँड एफ वन बी द कंपो कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ अ डिसप्लेसमेंट अँड लेट एस बी द डिस्प्लेसमेंट द अमाऊंट ऑफ वर्क डन इज गिवन बाय आता बघा फोर्स तुमचा एफनी दाखवलं एफ वननी दाखवलं आहे डिस्प्लेसमेंट स्मॉल ने दाखवलं आहे तर वर्क हे काय डब्ल्यू वर्क आपण वर्क डब्ल्यू दाखवतो म्हणून वर्क इज इक्वल्स टू फोर्स इन टू डिसप्लेसमेंट फॉर्म्युला आहे आपल्याकडं सो वर्क इज इक्वल्स टू एफ वन इंटू काय घेणार आपण एस त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं नेक्स्ट बघा द फोर्स एफ इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ अ स्ट्रिंग दॅट इज ॲट अन अँगल विथ हॉरिझॉन्टल फोर्स हा कसा आहे हॉरिझोंटली आपण ॲक्ट करतोय लेट थिटा बी द अँकल दॅट द स्ट्रिंग मेक्स विथ हॉरिझोन्टल बघा आता हा या डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा तुमचा जो ब्लॉक आहे म्हणजे ती तुमची कार झाली राईट आणि फोर्स काय तुमचा एफ वन म्हणजे हा हॉरिझन्टल आहे कशाला त्या ब्लॉकला किंवा हो? कार कारला राईट आणि हा रा, दे एफ वन झाला म्हणजे तो सरकणारा राईट आणि वरतून तुम्ही ओढताय आहे पण ती स्लिप तर त्या डिस्प्लेसमेंट म्हणजे तसं त्याचं डायरेक्शनहीच होणार जसं फोर्स तसा ओके हे थोडं व्यवस्थित समजून घ्या देन बघा वी कॅन डिटरमाइंड द कंपोनंट एफ वन ऑफ दिस फोर्स एफ विच ॲक्ट इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन बाय द मीन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्री आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला माहीतच आहे साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा कॉट थिटा सेक थिटा आणि कोसेक थिटा राईट ह्या क्वांटिटीचा वापर यामध्ये करायचा आहे जे की मॅथमॅटिक्समध्ये आहे तुम्हाला पण ते पार्ट टूला आहे राईट मॅथ्समध्ये पण ठीक आहे आता जे सांगतो तेवढं फक्त एकदा लक्ष द्या यामध्ये बघा कॉस तिटा आता हे जे कॉस तिटा घेतलं आहे आपण कॉस तिटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे बेस अपॉन हायपोटेनस राईट तर हे तुम्हाला बेस हायपोटेनस कॉस काय साईन काय हे बघण्यासाठी मी काय करतो एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लिंक प्रोवाईड करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे कन्सेप्ट पण काय होईल क्लिअर होईल आणि ते जर कळलं तर हे पुढचं इक्वेशन ह्यामध्ये समजणार आपल्याला ठीक आहे तर बघा कॉस थिटा इज इकॉस्ट टू ह्या थिट्याच्या जागी आपल्याला जाऊन सिम्पली काय करायचं उभं राहायचं आहे तुम्ही जो मी लिंक प्रोवाईड केलेली आहे त्याला एकदा चेक करा नंतर ही इक्वेशन सॉल्व करा ठीक आहे सो कॉस थिटा इज इक्वल्स टू एफ वन आपण एफ घेतलेलं आहे बरोबर सो यामध्ये आपण एफ वनचे व्हॅल्यू फाइंड करू शकतो तर एफ वन इज इक्वल्स टू एफ हा डिवाईडचा मल्टिप्लायला गेला म्हणजे एफ वन इज इक्वल्स टू एफ कॉस थिटा आला दस द वर्क डन बाय एफ वन इज सो डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ कॉस थिटा इन टू एस आता एस हा काय आपलं डिस्प्लेसमेंट आहे ओके म्हणून आपण सिम्पली जो वर्कचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू झी इक्वल्स टू फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट तर एफ वन आपलं फोर झालं म्हणजे एफ कॉस थिटा आणि डिस्प्लेसमेंट एस म्हणून एसने मल्टिप्लाय झालं म्हणून डब्ल्यू झी इक्वल्स टू एफ एस कॉस थिटा एंटर युअर कॅल्क्युलेशन अबाउट द वर्क डन फॉर द स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ थिटा इन द फॉलोइंग टेबल बघा आता हे थिटाच्या व्हॅल्यू कॉस थिटा कसं फाईंड करता वगैरे हे तुम्हाला थोडंसं आता समजणं फार गरजेचं आहे बघा आता कॉस झ थिटा म्हणजे कॉस ऑफ झिरो याची व्हॅल्यू असते वन ठीक आहे कॉस ऑफ नाईन्टी याची व्हॅल्यू असते झिरो कॉस वन एटी याची व्हॅल्यू असते मायनस वन ते तुम्हाला टेबलमध्ये दिले आणि ह्या व्हॅल्यूचा उपयोग तुम्हाला डब्ल्यू जी कोस टू एफ एस इन्टू कॉस थिटा करायचं आहे तर पहिले बघा हे डब्ल्यू जी कोस टू एफ एस दिलं आहे म्हणजे कॉस थिटा काय झाला तुमचा वन किंवा काबर कारण कॉस झिरो हा की असतो वन म्हणून डब्ल्यू झी कॉस टू एफ एस येतं ठीक आहे इन्टू वन आपण लिहू शकतो किंवा नाही लिहिलं तरी चालतो दुसरं बघा नाईन्टी डिग्री देन झिरो ए कॉस थिटामध्ये नंतर डब्ल्यू झी कॉस टू आता कॉस थिटाची व्हॅल्यू जर झिरो असेल तर डब्ल्यू झी कस टू एफ इन टू एस इन टू झिरो आहे तर काय होईल डब्ल्यू जी कोस टू झिरोज होणार ना म्हणून तिथं तो झिरो घेतला राईट आणि वन एटीला फक्त कॉस थिटाची व्हॅल्यू मायनस वन ठेवा आणि बाकीची टाइम एज इट इज म्हणून डब्ल्यू जी कोस टू मायनस एफ एस आता कन्क्ल्युजन काय आहे कन्क्लुजन ही सिम्पली आहे तिघांसाठी एकच आहे की यामध्ये ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटीज आपण किंवा ट्रिग्नॉमेट्री जे बघतो तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला साईन कॉस किंवा कॉसच्या ज्या व्हॅल्यू आहे झिरो डिग्री नाइन्टी डिग्री अँड वन एटी डिग्री याची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते म्हणून आपण हे इथं पुट करून हे काय करतोय सॉल्व्ह आहे तर बाय ट्रिग्नॉमेट्री आयडेंटिटी असं आपण सांगू शकतो कनक्लू कन्क्लूजनमध्ये ओके दु। नेक्स्ट बघा युनिट ऑफ वर्क सो वर्क इज इक्वल्स टू फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट आता वर्कचं युनिट काय असतं तर सिम्पली ज्यूला आपण वापरत असतो ठीक आहे ते कॅपिटल जेने दाखवता तर आपण एस आय तर हे मध्ये तुम्हाला एस आय आणि सी जी एस एस आय म्हटलं तर काय असतं आपलं इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल द मग डब्ल्यू इज इक्वस टू फोर्स इन टू डिसप्लेसमेंट आहे तर फोर्सचं युनिट काय असतं न्यूटन बरोबर न्यूटन आणि डिसप्लेसमेंटचं काय असतं सिम्पली मीटर म्हणजे एन एस झालं ते बरोबर किंवा एन एम घेऊ शकतो कारण डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये पोहोचतो आपण तर एन एम न्यूटन मीटर दस द युनिट ऑफ अ फोर्स इज अ न्यूटन मीटर धिस इज कॉल्ड अ जूल तुम्ही एक तर न्यूटन मीटर पण वापरू शकता किंवा जूल पण वापरू शकता ठीक आहे दोन्ही करेक्ट आहे वन जूल मीन्स वॉट म्हणजे एक न्यूटनचा फोर्स आपण जर एक मीटरसाठी वापरतोय राईट तर तो झाला तुमचा एक जूल राईट जसं आपण पहिले पण वापरलो आहे पहिल्या टॉपिकला राईट म्हणून वन इज इक्वस टू वन न्यूटन इन्टू वन मीटर राईट आता बघा जसं ह्यास आहे तसं सी जी एस ए सी जी एसचं लॉन्ग फॉर्म तुम्हाला माहिती आहे सें सेंटीमीटर ग्राम सेकंद राईट right? तर बघा फोर्सचं काय होतं सी जी एसमध्ये डाईन होतं बरोबर आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय मीटर तर मीटरचं काय होतं सेंटीमीटर म्हणजे डाईन सेंटीमीटर झालं बरोबर तर डाईन सेंटीमीटरलाच आपण काय म्हणू शकतो अर्क ई e आर जी जसं तुम्ही ज्यूल म्हटलं ना कशाला न्यूटन मीटरला त्याप्रमाणे इथं वन अर्क म्हणजेच सिम्पली सी जी एस युनिट ज्यूलचं काय होतं अर्क ई आर जी आणि हे वन अर्क कशाला म्हणणार तर वन डाईन आणि वन सेंटीमीटर जर असेल आपण क्वांटिटी घेतली तर आपल्याला वन अर्क असं मिळतं राईट मग आता यांचं रिलेशन बघा काय वी नो दॅट वन न्यूटन म्हणजे किती द टेन टू द पावर फाईव्ह डाईन म्हणजे तुम्हाला दहाच्या पुढे किती शून्य लावायचे पाच शून्य लावायचे बरोबर नंतर वन मीटर म्हणजेच किती टेन टू द पॉवर दैट इज किंवा टेनचा स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजेच तुमचा काय असतो वन मीटर सो वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट तो वन जूल म्हणजे किती तुमचं वन न्यूटन इन टू वन मीटर तर आणि वन न्यूटन म्हणजेच किती दिलेला तुम्हाला टेन टू द पॉवर फाईव्ह बरोबर आणि वन मीटर म्हणजे टेनचा स्क्वेअर आता बघा टेन टेन हा बेस सारखा आहे म्हणून तो एकदाच लिहिला आणि वरचे जे फाईव्ह आणि टू आहे राईट यांचे जे पावर आहे तर ते यांची काय करावं लागते गुणाकार असेल तर त्यांची यांची बेरीज होत असते ठीक आहे हा सिम्पली काय रूल आहे तर टेन टू द पावर फाईव्ह प्लस टू दॅट इज टेन टू द पावर सेवन डाईन सेंटीमीटर झालं ते म्हणून वन जूल बरोबर किती झालं टेन टू द पावर सेवन अर्क ठीक आहे तर हे एवढं लक्षात असू द्या आणि जे मी ट्रिग्नॉमेट्रीबद्दल सांगितलं आहे राईट तर तो एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हा जो कॉस्ट थीटाचा जो प्रॉब्लेम आहे राईट त्यामध्ये होईल कारण याची क्वांटिटी आपल्याला लागणारच आहे so, राईट सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, थँक्यू